नमस्कार, मी तन्मय टिल्लू. टिल्लू टॉक्सच्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत. राजकारणात अनेक घटना घडतात. काही पडद्याआड घडतात, काही खुलेआम घडतात, तर काही बंद दाराआड घडतात, तर काही लिफ्टमध्ये घडतात. अशाच लिफ्टबंद राजकीय भेटीची चर्चा आज करूयात आणि त्यातून काय काय राजकीय शक्यता रंगल्या तेही पाहूया. त्याचं झालं असं की राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय. असं असताना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच राज्याच्या राजकारणात एक एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले आणि त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील विधानभवनात दाखल झाले. यावेळी आतमध्ये जात असताना फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. या काही मिनिटांच्या भेटीचीच खुमासदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतीय आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी वेगळं समीकरण दिसणार का अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. यावरच उद्धव ठाकरेंनी लागलीच प्रतिक्रिया दिली. भेट योगायोगानं झाली असं ते म्हणाले. मात्र अशीच घटना मागे 2021 पावसाळी अधिवेशनातही घडली. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी एकमेकांकडे पाहणं देखील टाळलं होतं. यावेळी मात्र दोघांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. त्यामुळे दुरावलेली राजकीय मनं पुन्हा येतात का? पुलाखालून तसं बरंच पाणी वाहून गेलंय. त्यामुळे मनभेदाकडून मनोमिलनाकडे ही लिफ्ट जाते का हे पाहावं लागेल. मात्र शिंदे गटानं यावर मवाळ आणि अगदीच सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे शिंदे गटात या लिफ्टमुळे अस्वस्थता पसरणं साहजिक आहे. एकीकडे ही भेट पार पडत असताना दुसरीकडे मात्र भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि यावेळी दानवेंच्या कार्यालयात उद्धव ठाकरे, अनिल परब हे देखील उपस्थित होते. या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे चंद्रकांत पाटलांनी शिवसेना नेते आणि पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या अनिल परब यांचं ऍडव्हान्समध्ये स्वागतही केलं. दरम्यान चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. या सगळ्यात एक गोष्ट विसरून चालणार नाही आणि ती म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानं प्रचंड कॉन्फिडन्स वाढलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात आले. गेल्या काही अधिवेशनांमध्ये उद्धव ठाकरे शेवटच्या आठवड्यात हजेरी लावायचे, मात्र या अधिवेशनात पहिल्याच दिवशी ते 15 मिनिटं आधी पाहायला मिळालेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असताना देखील उद्धव ठाकरे राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला पहिल्या दिवसापासून हजर असायचे. मात्र मग राज्यात सत्तांतर झालं आणि सत्तांतरानंतर त्यांच्या सोयीप्रमाणे उद्धव ठाकरे हजेरी लावू लागले. ज्या पद्धतीनं आज भाजपच्या बाजूनं घडामोडी घडतायत ते पाहता फडणवीस हे त्यांच्या राजकीय विरोधकांना काही मेसेज देण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, अशीही शंका या निमित्तानं उपस्थित होते, असा सवाल उपस्थित होतोय. गेल्या काही वर्षात या निमित्तानं काय काय घडामोडी घडल्या त्याची उजळणी करू. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत 2019 विधानसभेच्या निवडणुकीआधी बंद दाराआड चर्चा झाली. याबाबत ठाकरे आणि फडणवीसांच्या वक्तव्याची अनेक वर्जन्स आहेत. मात्र तेव्हापासून ही दरी वाढत गेली, इतकी की एका भाषणात फडणवीसांनी उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ आहेत, त्यांना वेड लागलंय असंही म्हटलं. तर कधी फडणवीसांनी कबूल केलं मी बदला घेतला. त्यामुळे मनोमिलनापेक्षा मनभेद इतके खोलवर रुजलेले असताना विधिमंडळातलं हे चित्र बरंच काही सांगून जातं. मात्र वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं धोरण आहे हे सातत्यानं सांगणारे उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत घरोबा करण्याची शक्यता तशी कमीच वाटते. आता या घटनेला मनभेदाकडून मनोमिलन म्हणायचं, दुश्मनी की दोस्ती म्हणायचं, की निव्वळ योगायोग, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र राज्याच्या राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं हे आता इथला मतदार ओळखू नये. त्यामुळे पुन्हा काही राजकीय भूकंप झाल्यास मतदार थंड डोक्यानं तोही स्वीकारेल. मात्र दररोज एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांच्या भेटीमुळे राजकारणात कुणीही कुणाचं वैयक्तिक शत्रू नसतं याचा संदेश लोकांमध्ये पोहोचला हे मात्र निश्चित. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर हा दिवसेंदिवस ढासळत चाललाय. सत्ताधारी, विरोधक विकास कामांपेक्षा वैयक्तिक हेवेदावेच करण्यात धन्यता मानतात. महाराष्ट्राकडे देशाच्या राजकारणाला दिशा देणारं राजकारण म्हणून पाहिलं जायचं, मात्र हल्ली असं होताना दिसत नाही. हे चित्र थोडं बदललं आणि राजकीय चिखल दूर झाला तरी खूप झालं असं म्हणायला हरकत. असो, विधानसभेचं मैदान जवळ येत आहे.
देखते हैं आगे आगे क्या होता है। तुरंत इथेच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पाहत राहा टिल्लू टॉक्स। देश विदेशातील घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व अपडेट्ससाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका।